श्री पांडव प्रताप कथासार अध्याय 38 संजय व इतर वडील मंडळींचा दुर्योधनाला उपदेश। कौरवांनी अखेर एक सभा भरवली। सभेत संजयाने पांडवांचे म्हणणे समजावून सांगितले। 5 गावे देऊन पांडवांशी तडजोड करावी अशी त्याने इच्छा व्यक्त केली। परंतु 5 गावे घेऊन तडजोड करण्यास फक्त धर्म तयार आहे। इतर भीम अर्जुन यांची मते मात्र त्या विरुद्ध असून युद्ध करून पांडवांना धडा शिकवावा असे त्यांना वाटते। परंतु धर्माच्या आज्ञेबाहेर ते जाणार नाहीत, तेव्हा यावेळी तडजोड करावी। भीमार्जुनाची युद्धाची भाषा ऐकून धृतराष्ट्र घाबरला। दुर्योधना अर्धे राज्य देऊन तो पांडवांची तडजोड कर, त्यांच्याशी कपटाने वागू नकोस। पण दुर्योधनाला गर्व झाला होता। कर्ण, द्रोण, भीष्म, कृपाचार्य असे महारथी बाजूला असताना त्याला भय कशाचं? याच वेळी भीष्माने कर्णाची निर्भत्सना केली। तेव्हा कर्ण रागावला, भीष्म जिवंत असेपर्यंत मी शस्त्र हातात धरणार नाही अशी प्रतिज्ञा करून तो निघून गेला। इकडे धर्मराजाने कृष्णास अखेर शिष्टाई करण्यास विनंती केली, पण इतर भावांना ही गोष्ट आवडली नाही। द्रौपदी फणकाराने म्हणाली, कृष्णा, भर सभेत हे केस ओढून दुर्योधनाने माझी अब्रू घेण्याचा प्रयत्न केला। त्याला शासन झाल्याशिवाय मी केस बांधणार नाही। 13 वर्षे मी हे केस मोकळे ठेवले आहेत, तेव्हा विचार करून शिष्टाईस जा। परंतु धर्माने पूर्ण विचार करून सात्यकीला बरोबर घेऊन कृष्णास हस्तिनापुरास पाठवले। कृष्ण हस्तिनापुरी आल्याचे समजल्याबरोबर भीष्म द्रोणांनी कृष्णाला सन्मानाने आणले। धर्माने सर्वांना नमस्कार सांगितल्याचे त्याने सांगितले। श्री पांडव प्रताप कथासार अध्याय 38 समाप्त।